शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। सकाळपासून धावपळ, पूजेचे साहित्य खरेदीचे लगबग, दुर्वा पान फुले प्रसादाची तयारी, उकडीचे मोदक आणि मुहूर्त साधत काल मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात बाप्पाचे आगमन झाले असून यावेळी वाजत गाजत घरगुती गणेश उत्सवासह सार्वजनिक गणेश उत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली। दुष्काळाचे मळब दूर होऊन आनंदरूपी पावसाचे जलधारा बरसू दे अशी मनोभाव प्रार्थना करत नगरकरांनी बाप्पाचे जोरदार स्वागत केले। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते नगरच्या मानाचे श्री विशाल गणपती मंदिराश्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यावेळी ओला यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा केली। पूजेनंतर नगरच्या नाद या ढोल पथकासमवेत अधीक्षक ओला यांनी ढोल वाजण्याचा आनंद लुटला। यावेळी देवस्थानचे पदाधिकारी आणि दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर शहरातील फकीरवाडा परिसरात निघालेल्या संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा असलेले फरक झळकविणारा सरफराज मोहम्मद इब्राहिम सय्यद याला 2 वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी मंजुरी दिली आहे। संदल उरुस मिरवणुकीमध्ये चौघांनी संमताने औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेऊन प्रदर्शन करून आक्षेपार्ह घोषणाबाजी करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे। या प्रकरणी भिंगल कॅम्प पोलिसांनी सरफराज जहागीरदार याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटत होते। या कृती विधानात संताप व्यक्त करत कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। महिला डॉक्टरला मारहाण करून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याची घटना कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर येथील एका क्लिनिकमध्ये सोमवारी सकाळी 10:30 सुमारास घडली असून कल्याण रस्ता परिसरात राहणाऱ्या महिला डॉक्टरला मारहाण झाली आहे। त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या क्लिनिकमधील पार्टनर डॉक्टरच्या पत्नीसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पार्टनर डॉक्टरला मेसेज व फोन करण्याच्या कारणावरून त्यांनी फिर्याद दिल्या शिवीगाळ करत लाथाबुक्केनी व लोखंडी रॉडने मारहाण केली। अनोळखी व्यक्ती फिर्यादीचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले, तसेच पार्टनरच्या मदतीने मिरची पूड डोळ्यात फेकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे। विशाल गणपती हे नगरचे ग्रामदैवत आहे, प्रत्येक नगरकराचे श्रद्धास्थान आहे। नवसाला पावणार गणपती म्हणूनही विशाल गणपतीची राज्यभरात ख्याती आहे। तेथील पारंपरिक गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांचे आकर्षक असतो। गणरायांच्या कृपेने प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होवो असे शुभेच्छा आमदार संग्राम जगताप यांनी गणेशोत्सवानिमित्त नगरकरांना दिले आहेत। काल सकाळी शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री विशाल गणपती मंदिरात श्रींच्या प्रतिष्ठापना पूजेस उपस्थिती लावून आमदार जगताप यांनी दर्शन घेतले। सावेडी उपनगरातील सोना नगर चौकात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटर तोफखाना पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून कारवाई केली असून गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंग मशीन, वजन काटा असा सुमारे 28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस अंमलदार गिरीश तरटे यांच्या फिर्यादीवरून सनी दत्ता शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते संभ्यात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।